करडगाव येथील जंगलाला आग लागल्याची घटना दिनांक 25 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. यात अनेक वृक्ष जळून खाक झाले. करडगाव वनपरिक्षेत्रातील गटक्रमांक 478 अंडोसा धाब्याजवळील वनपरिक्षेत्राला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. यात अनेक झाडे जळून खाक झाली. या ठिकाणी सन 2015-2016 मध्ये जवळपास 25 हेक्टरवर 27,000 झाडे लावण्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली, मात्र तेथे नुसते खड्डे खोदून होते. एकाही खड्ड्यात झाडे आढळून आले नाही, त्यामुळे तेथे झाडे नुसते कागदोपत्री लावले काय असा प्रश्न निर्माण झाला. दिनांक 25 मे रोजी अचानक आग लागल्याचे संशय निर्माण झाला. तेथे नुसते गवत तर काही निंबाचे काही झुडपे जळून खाक झाले, मात्र तेथे वनविभागाला एकही कर्मचारी हजर नव्हता. रस्त्यालगतची काही झाडे अजूनही जळत होती. वनसंपदेचे रक्षण करणारेच आता भक्षक झाले की काय असा प्रश्न पडला आहे. वरील अधिकारी यांनी सदर वृक्षाची पाहणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.